केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी 2024-25 अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचे आपल्या मागणी मांडल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांपैकी 8 वेतन आयोगाची स्थापना ही प्रमुख मागणी आहे. यापूर्वी 6 जुलै रोजी कॅबिनेट सचिवांना लिहिलेल्या पत्रात केंद्रीय कर्मचारी कामगार आणि कामगारांच्या महासंघाने अर्थसंकल्प 2024 पूर्वी आपल्या मागण्या मांडल्या आहेत. यासोबत कर्मचारी संघटनेने 8 वेतन आयोग स्थापन करण्याचा प्रस्तावही सरकारला दिला आहे. तिसऱ्यांदा सत्तेवर आलेले मोदी सरकार अर्थसंकल्पात 8वा वेतन आयोग स्थापन करण्याची घोषणा करू शकते अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. महत्त्वाची घोषणाही होऊ शकते. 2024-25 अर्थसंकल्पात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा होऊ शकते. केंद्र सरकारला 8वा वेतन आयोगाचा प्रस्ताव मिळाला असून यामध्ये सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे विद्यमान वेतन भत्ते लाभांचा आढावा घेण्यात येणार आहे. आगामी अर्थसंकल्पात समावेश करण्यासाठी 15 प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडे पाठवण्यात आला आहे असा मनी कंट्रोलने या संदर्भात वृत्त दिलं आहे. 8वा वेतन आयोगाचा प्रस्ताव केंद्रीय कर्मचारी परिषदेसाठी संयुक्त सल्लागार यंत्रणेचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी कॅबिनेट सचिवांना पत्र लिहून 8वा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी केली आहे. दर 10 वर्षांनी 1 केंद्रीय वेतन आयोग स्थापन केला जातो जो सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेचा भत्त्यांचा लाभांचा आढावा घेतो आणि महागाईच्या आधारे आवश्यक तो बदल सुचवतो. धन्यवाद.